शिवाजी भोरे सर आहेत, खरोखर त्याला शाल देण्यात येते। सामन्याला सुरुवात झालेली आहे, शाल देऊन त्याला गौरवण्यात येते। त्यानंतर आपण बघतोय सन्मान चिन्ह गावदी स्पोर्ट्स शिलतर संघाकडून। त्याच्यानंतर आपण बघतोय गुलाबाचं फूल आहे, खरोखरच वेलात वेल काढून तुम्ही या स्पर्धेला वेल दिला, त्याबद्दल गावदी स्पोर्ट्स शिलतर संघाकडून तुमचा खूप खूप आभार। सेमीफायनल क्रमांक दोनचा सामना मैदानामध्ये चालू होतोय। आई सोनसरी तांबळमार वसेस साईनाथ स्पोर्ट रानगाव नवीन पाडा। सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर, आता मात्र चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू खरोखरच। आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर खरोखर या गोलंदाजाने धुमाकूळ घातलेला आहे, चांगली गोलंदाजी केलेली आहे। आजच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर सिद्धार्थ याने यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉर्ट बॅटचा कडा घेऊन चेंडू येत आहे। चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चार धावांसाठी, या चार धावाने संघाच्या धाव संख्येत भर पडते। मात्र धावा झालेल्या आहेत त्या सहा धावा। पुन्हा एकदा सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर, यापुढचा चेंडू जागेवरून खेळून काढला गेला चेंडू, बाल जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, गोलंदाज स्वतः गेलेला आहे चेंडूवर, परंतु दोन धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातात। या दोन धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण, आठ धावा झालेल्या आहेत। बिनबाद आठ अशी सुरुवात आहे। ज्ञानपिकेचा कॉल हरल्यानंतर प्रथम बलंदाजी करतोय सोनसरी तांबडमाल संघ। पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे, सिद्धार्थ याच्या मार्फत आदळलं जात हे षटक। धाव संख्या झालेली आहे ते आठ धावा। यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जातोय, मिसफील होते, एकदा पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल। आणि बघता बघता सहजरित्या दोन धावा पूर्ण केल्या जातात। या दोन धावाने संघाची धाव संख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसतोय। बिन बाद दहा चांगली सुरुवात आहे आई सोनसरी तांबळमाल संघाकडून। सिद्धार्थ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू अप्रतिम डिलावरी, एक जबरदस्त कमबॅक पुन्हा एकदा, मात्र शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला। आपल्या हाईटचा फायदा उठवताना दिसतो इथे गोलंदाज सिद्धार्थ। यापुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड येत आणि इज गॉन, फलंदाज बाद होतोय, पहिला आदरा बसतोय अतुलच्या रूपाने तांबडमाल संघाला। षटक क्रमांक पहिला संपतोय मैदानामध्ये, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती एक बाद दहा।
फलंदाज संघाच दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो मिस्टर जयेश। खरोखरच अपने हाइट का फायदा उठवताना दिसतो इथे गोलंदाज सिद्धार्थ याला बघितलं त्यानंतर आता आपण बघतो जयेश याला। तो दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू गुटनाट एक तमाशा देख पंतु सीमारेषेवर शतक अशक आहे थोडीशी ताकत कमी पडली गेली अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय निलेशाच्या रूपाने। जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जयेश याच्याकडून पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय निलेश याच्या रूपाने नंबर चारचा बॅटर मैदानामध्ये येतोय जयेश जयेश टू जयेश असं सांगायला हरकत नाही। आपल्या दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा मानावी लागेल परंतु ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडे इशारा येतोय खराब चेंडूची नोंद केली जाते अवांतर धाव येते अवांतर धावे संघाची धाव संख्या आपण बघतो 11 धावा बघा सोल्जर सोल्जरचा वापर केला जातोय जयेश आणि सिद्धार्थ याच्याकडून ज्याची हाईट आहे त्या हाईटचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतात हे दोन्ही खेळाडू बघा बॉल पडल्यानंतर बॉल उचलण्याचा प्रयत्न करतो बॉल्स टाकण्याचा प्रयत्न केला जातो इथे आणि नक्की त्याच्यामध्ये ते यशस्वी सुद्धा होतात। जो बॅटर आपण बघतो ज्या बॅटरची हाईट कमी असेल ना त्याच्या खांद्याच्या वरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी सुद्धा होत आहेत। तरी चेंडू निर्धाव होते पुन्हा एकदा धावसंख्या झालेली ती 11 धावा जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा हाईटचा फायदा घेतला जातो इथे बैक टू बैक निर्धार चेंडू की समाप्ति होते दुसरे षटक मैदान मध्य स्थिर है तीन चेंडू टाकून अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर यापुढचा चेंडू इन साइड चेष्टी रक्षक है परंतु एक धावी वरच समाधान मानाव लगते एक धावी ने संघा धाव संख्या आता मात्र 12 या धाव संख्य पोचले है लगी चांगल्या धाव्या जमवाव्या लागतील तांबड माल संघाला कारण आपण बघितली केतकी बॉईज खंडीपाडा संघाने 37 धावांचं लक्ष दिलेलं होतं ते सुद्धा पार केलेलं होतं रानगाव संघाने यापुढचा चेंडू आपण बघतो लगांच्या दिशेला येतोय आजच्या दिवसामध्ये सातत्याने तसंच संजय लाखन आणि श्रीपत लाखन यांचं आगमन झालेलं आहे ते प्लीज आयोजकांकडून तुम्हाला विनंती केली जाते आमच्या समालोचन कक्षामध्ये या जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये संपलं जात आहे धाव संख्या झालेली आहे ती 13 अशा प्रकारे दुसरं षटक संपतोय मैदानामध्ये धाव संख्या झालेली आहे ती 13 धावा
बघतोय सेमी फायनल नंबर 2 चा सामना मैदानामध्ये। एक संघ बघतो पूर्व पट्टी मधला तो दुसरा संघ आहे पश्चिम पट्टी मधला। एका बाजूला आहे आई स्वयंसेवी तमिळ माल तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो साईनाथ स्पोर्ट रानगाव नवीन पाडा संघ। वैयक्तिक पहिला संघाचं शेवटचं षटक आदळण्यासाठी पुन्हा एकदा चांगला गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहन। यापुढचा जय इनसाइड चालू यासो चुकी झाली गेली इथे चुकीला माफी नाही। जे जाळ मांडलं होतं त्या जाळ्यामध्ये मासा अडकला गेला होता पण तू झेल काय टिपता आला नाही। बघता बघता सहजरित्या दोन धावा पूर्ण केल्या गेल्या योगेश याच्या मार्फत। या दोन धावांनी संघाची धाव संख्या बघतोय आपण 15 धावा। नक्कीच्या धावा बघितल्या त्या एक्स्ट्राच्या रूपात मोजाव्या लागतील कारण जीवदान दिलं गेलं इथे फलंदाजाला। एक रोशन सारखा फलंदाज आहे योगेश सारखा फलंदाज आहे जो नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे। बघूया जीवदान मिळालं आहे या जीवदानाचं सोनं करताना दिसतो की काय आणि गरज सुद्धा आहे त्यांच्या संघाला अडचणीमध्ये आहे। धाव संख्या आहे ती 15। या पुढचा चेंडू लांबी कमी आहे उंची जास्त अशा प्रकारे पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता। पुन्हा एकदा जीवदान मानावं लागेल। पुन्हा एकदा दोन धाव येत आहेत धावून दोन धावून संघाची धाव संख्या भर पडते। धाव संख्या झालेली आहे ती 17 धावा। रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडू आवत गोलंदाज त्याच्या खाली येतोय। लगातार 3 चेंडू मध्ये 3 झेल गेलेले होते परंतु रोहन यांनी आपल्या फलोत्र मध्ये झेल पकडतोय आणि अशा प्रकारे रोशन सारखा एक फलंदाज बाद होतोय सर योगेश बाद होतोय। नोबेटर मैदानामध्ये येतोय मिस्टर विशाल। पुन्हा एकदा रोहन या पुढचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढलेला चेंडू लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या दिशेला येतोय परंतु दोन धावा काही रोखू शकत नाही। या दोन धावांनी संघाची धाव संख्या भर पडते। धाव संख्या झालेली ती आता मात्र 29 धावा। अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आई सोनसरी तांबडवाल संघाच्या इनिंग मधल्या या 2 चेंडू मध्ये नक्कीच एखादा मोठा फटका तरी खेळावा लागेल। बघूया काय होते। पुन्हा एकदा रोहन या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवर खेळून काढलेला चेंडू डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात एक धाव काय रोखू शकत नाही। एका धावाने संघाची धाव संख्या बघायला गेलो तर 20 धावा झालेल्या आहेत। 4-20 अशी धाव संख्या आहे। आता मात्र शेवटचा चेंडू लास्ट गो या पुढचा चेंडू इनसाइड एज गडी मात्र बाद होतो। तिसरी षटक संपतोय मैदानामध्ये। तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे नाणेफेकीचा काल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आई संसरित तांबडवाल संघ 20 धावा आणि 21 धावांचं लक्ष असेल साईनाथ स्पोर्ट रानगाव नवीन पाडा संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी।
सलामीची जोडी मैदानामध्ये अविनाश आणि कौशल दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. सेमीफायनल नंबर दोन चा सामना आणि गोलंदाजी मार्कवर होतोय. तांबरबाग संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक आदळण्यासाठी मिस्टर अतुल ठाकरे. पहिल्या षटकामधला पहिला चेंडू या पुढचा चेंडू पोलटाच क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षक हा प्रेक्षक बनून राहिला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट षटकार. इस बल्लेबाज का नाम है अविनाश. कारण बघतोय आपण दुपारच्या सत्रामध्ये खरोखर या फलंदाजाने आग वगळायला सुरुवात केलेली होती. अवघ्या 5 चेंडूमध्ये 21 धावांची एक तडाखे बाद फलंदाजी केलेली होती. त्याच्यामध्ये 4 षटकार होते, सॉरी 3 षटकार होते. एक जबरदस्त फलंदाजी आजच्या दिवसामध्ये मिस्टर अविनाश. आपण बघतो या असोसिएशन मधला एक चांगला संघ आहे ज्याच्या नावावर चांगली गोलंदाजी आहे. वैभव धूम सारख्या गोलंदाजाला 3 षटकार मारलेले होते आजच्या दिवसामध्ये केतकीबाई खंडीपाडा संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. ये बल्लेबाज कौन से चक्की का आटा खा के आया है कुछ समझ में नहीं आ रहा है. आज के दिन में बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहा है. पुनः एक गोलंदाज अतुल बैक टू बैक चौकार 2 षटकार वाले आए. धाव संख्या बढ़ते अपन 12 धावा. यहां पुढ़ा चेंडू पुनः एकदा जोरदार मारने के प्रयत्न. आता मात्र चांगला चेंडू अतुल चांगला कम बैक के अपने संघा चांगली गोलंदाजी करावी लगे.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय गोलंदाज अतुल आपल्या पहिल्या षटकामधला चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सामोरी फलंदाज अविनाश या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज फिश चार चेंडू मध्ये तीन षटकार गगनचुंबी षटकार आणि या सहा धावणे संघाची धाव संख्या बघतो आपण बिनबाद 18 धावा तर नक्कीच आजच्या दिवसामधला विचार केला गेला मेन ऑफ द सिरीज साठी तर या खेळाडूचं नाव नक्कीच पुढे असेल पुन्हा एकदा हातो गोलंदाजी मार्गावर या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्कोर रेटच्या दिशेला जातो क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि मिस फील्ड झाली चुकीला माफी नाही बघता बघता विजयाचा चौकार आणि फायनलचं तिकीट निश्चित करतोय साईनाथ स्पोर्ट रानगाव संघ कॉंग्रॅच्युलेशन रानगाव संघ आणि हार्ड लक आई सोन सरिता मडवाल संघ खरोखरच चांगली फलंदाजी केली गेली त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं चांगली गोलंदाजी केली गेली अवघ्या चार चेंडू मध्ये 21 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या मिस्टर अविनाश याच्या बॅट मधून आलेल्या 21 धावा आणि अशा प्रकारे फायनल मध्ये पोहोचलेले दोन संघ वाघोबा स्पोर्ट टिवरी दुसऱ्या बाजूला आहे साईनाथ स्पोर्ट रानगाव नवीन पाडा